कर्नाटक राज्योत्सव मोठ्या जल्लोषात कर्नाटक राज्याचा 59वा राज्योत्सव दिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रारंभी सीपीएड मैदानातून या उत्सवाची सुरुवात करण्यात आली। जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकवाडी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी एन जयराम, जिल्हा पोलीस प्रमुख रवी कांतेगौडा, पोलीस आयुक्त एस रवी, जिल्हा पंचायत सीईओ दीपा चोळन आदि सरकारी अधिकारी उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे चित्ररथांची मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक चन्नमा चौकातून काकतीरस मार्गे जात असताना तरुण डॉल्बीच्या तालावर बेमान होऊन नाचत होते। या मिरवणुकीत केएसआरटीसीचा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। काकतीरस मार्गावर प्रत्येक चित्ररथाचे स्वागत करण्यासाठी विविध कन्नड संघटनाने स्वागत कक्ष उभारले होते। मोठमोठे लाल पिवळे झेंडे हवेत फिरवून तरुण कर्नाटक सरकार आणि कन्नड भाषेचा उदोउदव करत होते। चित्ररथासमोर तरुण बेमान होऊन नाचत असल्याने मिरवणूक शांतपणे पुढे सरकत होती। यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। काळ्या दिनानिमित्त प्रचंड सायकल फेरी। 1 नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त महाराष्ट्र किरण समितीने दिलेल्या आदेशानुसार शनिवारी शहरातून प्रचंड मोटारसायकल फेरी काढण्यात आली। सायकल फेरीची सुरुवात ठीक 9:30 वाजता संभाजी उद्यानातून करण्यात आली। फेरीच्या अग्रभागी आमदार संभाजी पाटील, महाराष्ट्र किरण समितीचे शहर कार्याध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किनेकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आदी होते। सायकल फेरीच्या पुढे लाऊडस्पीकर असलेली रिक्षा होती। त्या मागोमाग पायी चालत असलेले कार्यकर्ते तसेच काळ्या साड्या परिधान केलेल्या महिला सामील झाल्या होत्या। गेल्या 58 वर्षापासून प्रत्येक 1 नोव्हेंबरच्या फेरीत सहभागी होणारे 80 वर्षीय शेलार मामा रामा शिंदोळकर हे काळे कपडे परिधान करून सायकलीवरून मिरवणुकीत सहभागी झाले होते। हातामध्ये काळे झेंडे, काळ्या टोप्या, हातावर काळी फीत, काळे टी शर्ट परिधान करून सहभागी झालेले तरुण मिरवणूक पाहणाऱ्यांना बघता काय सामील व्हा असा आग्रह करीत होते। मिरवणूक महाद्वार रोड तानाजी गल्ली रेल्वे गेटवरून बांदूर गल्ली मार्गे शुभू बिल्डिंगकडून तहसीलदार गल्लीतून जात असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून सारा परिसर दणाणून सोडला। या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे 5 वर्षाच्या बालकापासून 80 वर्षाच्या वृद्धांचा महाराष्ट्रात जाण्याची तीव्र इच्छा प्रकट होत होती। बेंबीच्या देठापासून ओढून ते कर्नाटक आणि बेंबीच्या देठापासून ओढून ते कर्नाटक आणि केंद्र सरकारचा निषेध करीत होते। बेळगावी नव्हे बेळगावच, कर्नाटक नव्हे महाराष्ट्र, नाही नाही कधी नाही कर्नाटकात राहणार नाही, बेळगाव आमचे हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में अशा गगनभेदी घोषणा देत तरुण आपला राग व्यक्त करीत होते। महिलाही हातामध्ये काळे झेंडे व काळ्या फळ्या परिधान करून हम भी कुछ कम नहीं हे दाखवून देत होत्या। महिलांनीही घोषणाबाजी करून केंद्र आणि कर्नाटक सरकारचा निषेध केला। या 1 नोव्हेंबरला कर्नाटक सरकारने बेळगावचे बेळगावी असे कन्नड दर्जाने नामकरण केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून तो दोन्ही सरकारचा तीव्र निषेध केला। मिरवणूक तहसीलदार गल्ली गुलबाग गल्ली मार्गे पाटील गल्ली शनि मंदिरासमोर कपलेश्वर मार्गावरून जात असताना हजारो नागरिक रस्त्यांच्या दुतर्फा उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत होते। मिरवणूक शहापूरमध्ये आली असता तिचे दुसरे टोक शनि मंदिराजवळ होते। यावरून या मिरवणुकीत सामील झालेल्या मराठी भाषिकांची एकजूट दिसून आली। एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषिक प्रांत रचनेनुसार कर्नाटक राज्याची निर्मिती झाली। यावेळी बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदरभालकी, संतपूर, खानापूर सहित 865 केळी जबरदस्तीने आणि अन्यायाने कर्नाटकात दामण्यात आली आणि तो दिवस सीमावासियांचा काळाकुट्ट दिवस ठरला होता। म्हणून सीमावासीय आजही 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाहतात। 58 वर्षे झाली तरी सीमा प्रश्न सुटलेला नाही, तरी पण मराठी भाषिक हार न मानता लढा देत आहेत। त्यांची साक्ष म्हणजे आजची मिरवणूक होय। मिरवणूक कपलेश्वर रोड मार्गे शिवाजी गार्डन मार्गे शहापूर भागात फिरून बसवेश्वर चौकामध्ये आली असता मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले। या मिरवणुकीत नगरसेवक संजय शिंदे, विजय पाटील, नगरसेविका सरिता पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, महाराष्ट्र किरण समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील, मराठी युवा मंच अध्यक्ष नारायण किटवाडकर, सुधीर कालकुंद्रीकर, अजित कोकणे, मेघन लंगरकांडे, राजू भातकांडे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर, गजानन पाटील, दिलीप बैलूरकर, अमर येळ्ळूरकर, मोहन देवळापूरकर, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे निंगोजी उदार, कृष्णा उंद्रे, मनोज पावसे, भाऊ गडकरी आदीसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते।